हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? तर भाऊ बहिणींनो, पूनम ताईला म्हणलं होतं थांब 4-8 दिवस, कारण की आपल्याला जायचं होतं, देवाला जायचंय. तिला म्हणलं थांब थांब, पण ती काय थांबाना झाली, कारण की शिवन्या आहे का नाही. शिवन्या तुम्हाला सांगते, एकटीच आहे घरी. शिवन्या एकटीच घरी असल्यामुळं ती काय थांबाना झाली. तिला म्हणलं अगं थांब थांब, ती म्हणते ना का बाया परत आपले भांडणं होते. होय चाल, निघाली भाऊ बहिणींनो, निघाली भाऊ बहिणीनं घरी. म्हणलं गुढीत वाईटपणा नगर होय म्हणून ती निघाली. लांबूनच डोंगर काय म्हणतात हिरवा दिसतो ना, बरा असता जाते आपली घरी. तिला म्हणा थांब, आपल्या देवाला जायचं होतं की नाही. ती या देवाला पण काय आता ती थांबली थांबली पण नाही. तिला तुम्हाला सांगते शिवण्या पण एकटी घरी आहे. शिवण्याचं आपली घरी रात्री काय म्हणत होती शिवण्या तुला? ती बारक्यानं शेवटी कसं दिवसभर भाऊ बहिणी ती शाळेत जात असत शिवण्या, पण घरी 5 वाजता आल्यानंतर वाटतच की आपली मम्मी घरी असावी म्हणून. आणि त्यात की म्हणजे अपूर्वांनी पण नाही ना, पिलू पण नाही घरी, हे काय त्यामुळे तिला एकटेच वाटत असेल. तर आता ही सकाळचीच निघालेली आहे, त्यात लय थंडी आहे, तसं जर्की आहे, गारठ्याचीच निघाली. दामा दामाने जा हळूहळू. पाय सुटलं होतं आज, पाणी घावलं नाही. होय आय आय ना पाणी घाव. हो काय आता चाललाय, पिरू आणलं असत पिऊ आणलं आता पोटात ही होते जरा गडगड गडगड व्हायला लागले. तुझ्या भाज्याच्या आमटीनं पोट बिघडलं बाई. भाज्याच्या आमटी नाही, लय प्रकार काल खाल्ले तुम्ही. नाही 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 नाही, भजी भजीची आहे ना, भजे नीट ही भाजलं नव्हतं, तळलं नव्हतं ते. मग काय मायरी भिरी बाय पुन्हा त्याच्या माग लागली कालपासून मायरी. नका झोपती, हा झोपायला हे करायला कुठं कुठं करत बसते. होय चला पिंकी बी चालली, काय करते फॉर्म का काहीतरी बसायचं वाटतं पिरोला, है ना. नाही तिला मी रात म्हणलं होतं जायचं होतं देवाला, पण आता मला अडचण असल्यामुळं काय जाऊ शकत नाही, त्यामुळं म्हणलं की अडचण झाल्यानंतर ना जावं. पण तिचं काय शिवण्या घरी असल्यामुळं शिवण्या ये म्हणते मम्मी ये, मला काय करमा नाही. माझ्या बारक्या पुरीसाठी कुठे लागायचं पडले ना. काल म्हणत होती मी का ननंद सकाळपासून निघा हुराळी होती, मी माघारी आली तरी ननंद अजून हिथं आहे. मग म्हणलं आज तू का म्हणून येऊ तर असती सकाळ सकाळ ते नाही केलं तर बिराड बांधलंय त्याचं, दोन प्युर हातात स्कूटी वग निघाली वग ती आता निघाली. आयचा वानावळा काय द्यायची आता? आय होय मग काय तर मग थांबी राजा असतो पर्यंत पिरू आणल पुणे ती पिरू घेऊन दे. हा 10-15 मिनिट थांब. बॅग तिथं मोहरा अडकावा, हे नाही हुक नाही वेळ तिथं. कोंबडा नाही कोंबडा पाण्याची बाटली
किती जण खाणार असतात भाऊ बहिणीनो पूनम ताई निघाल्या ते ह्यांना घालूनच जाती का आम्हाला जाऊ द्या थोडा नको तू नको टेन्शन घे जाणार आहे मी इथं राहणार नाही मी इथं राहीन तर नाही राहणार नाही तू पुढे गेले भाऊ बहिणीनो दिवसभर करमायला येतो ग असं बघा बोल इकडे बघ तुझं पुडीने राहिलं तर त्याच्यामुळे ती मस्ती घालवूनच जाते टेन्शन नको घेऊ जाणारच आहे मी गाडी फिरी काढली राजा तुझ्या बायकोन हाकलून लावली पूनम ताईला माई नाका लागते पण मी काय हलत नाही माझे काम झाले शिवर काम झाले शिवर माझी मायरो कालपासून महाग लागली रात्रीपासून रात्री तर सोडलंच नाही तिला नेली असते एवढा मोठा धडा पण पाहिजे होय रे काय लावणं प्रवास करायचा नाही हा कच्च्या रोड न होय ह्याच्या रोड न आपण काल तर आज भाऊ बहिणीने याचं दार दुखत होती काम सुद्धा केलं नाही काम केलंच नाही फुकट पैसे घेत काय मग त्या मालकाचं जिजू बसलो तुम्हाला एक तास तर आम्ही बसूनच घालवलाय ते ना बघा तुला तुम्हाला बसू द्यायचं त्या मालकाच्या आता काय ते म्हणतात तरण्याचं म्हातारा झालं की काम करून तिकडे आता उग लग्न तिकडे गेल्यापासून मी कामाला नाही भाऊ बहिणी नाही तर पैसे आणू नका कोणा करा हे मी पाहते बसलो लय काम केलं लय म्हणजे लय काम केलंय मी तर पोटात गडगड लय करते बाबा आपली एक पाखरू निघालं एक पाखरू आहे भाऊ बहिणी नाही मला जायचंय देवाला मी नाही म्हणजे काम जायचं राजा कसं असतं राजू नाही म्हणजे काही तरी नाही तर तुम्हाला ला तुझ्या बायकोने पुरम तायला हाकडून लावले तसं तू लाव मला गेल्यानंतर काही इडिओ फिडू टाका व्यवस्थित पोचल्यावर जाऊ का पिंकी चालली कामाला जाती भाऊ बहिणीनो कामाला आता पूनम ताई निघाले तर उशीर व्हायला लागलाय बाय आता मायरे हाय मायरे काय मला सोडत नाही भाऊ बहिणीनं घेतल्या बाटली भरून पाण्याची हा पिंका बहिणी बांधलं टकोच बांधली जत्राला येत शिवणी तू या जत्राला मग आला भाऊ बहिणी ना का झाली तयारी माझी भिवून पाहायला होय बघ काय राहिलंय का चार्जर हे काय नव्हतं आणलं का कुठल्या रोडने जाते डांबरे आहे की हवे बाटले आहे ना दिवसभर दे जर बी रास्त्यात की घ्यायची एखादी बाटली तर चला भाऊ बहिणीनं चालली आता पूनम ताई काढती गाडी आयाली पाणी घेऊन चालली शिवण्यासाठी जायचंय तिला कारण की शिवण्या म्हणली की ये मम्मी हे का नाही आय
मग आता तिथं पुरी पण नाही ते पिलो नाही अपूर्व नाही त्यामुळं कसं होतं हे लेकराचं तर बाय बाय आता भाऊ बहिणींना गार पाणी बरं पिवट पाणी दे ना तुमच्या